नवी मुंबई असं सर्व सर्वांना सुखाशी जावं, 2016 गेलं आता 17 जावं, हे असे नवी मुंबई महानगरपालिकेकडून प्रकल्पग्रस्तांना कामं करावी, नवी मुंबईची लोकांची आमच्या कर्जपोटीची वगैरे आणि काय जी बांधलेली आहेत प्रकल्पग्रस्त आमच्या घरं गावाला ती त्यांची गरजेपोटी बांधलेली आहेत ती नियमित करावी ही आमच्या लोकांची मागणी आहे, ती मुख्यमंत्री साहेबाई करावी. सर्वप्रथम 2017 सालच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी साहित्यिक गजानन म्हात्रे. माझी अशी भावना आहे का अनुभव आहे की या शहरामध्ये मुंबई शहर 21व्या शतकातलं शहर असं म्हणतात तरीही काही लोक आम्ही गाववाले आम्ही शहरवासी असे भेद करतात. तो भेद करू नये. मुंडेंना निवेदन देतानासुद्धा शहरवासी लोक सांगतात का गाववाले गैरफायदा घेतात, गाववाले घाण करतात, गाववाले बांधकामं करतात, गाववाले पैसे कमवतात, गाववाले भांडणं करतात, गाववाले चोऱ्या करतात. हे जे आरोप आहेत ते चुकीचे आहेत. आम्ही आमच्या इमतीवर आमचं जीवन जगत आहोत आणि आमच्यात कष्ट करण्याची ताकद आहे आणि मी ते करत राहणार. आणि शहरवासींना जी काही प्रगती करायची आहे ते त्यांच्या हिमतीवर त्यांनी करावी. आम्ही त्यांना काही बोलत नाही, परंतु आमची इमारती आहेत, आमची मंदिरं आहेत, ती साबूत राहावीत आणि आम्हाला न्याय द्यावा एवढीच इच्छा. पालिकेने मुख्य करून पाण्याची जी सुविधा आहे ती नियमित नाही आहे. कधी 12 पाणी येतो, कधी 1 येतो, कधी 2 येतो. तर तुम्ही ते टाईम टेबल फिक्स ठरवा, म्हणजे लोकांना पाणी भरता येईल. कारण तुमचंच टाईम टेबल नियमित नसल्यामुळं लोकांना वेळेवर पाणी मिळत नाही आणि आलेलं पाणी फुकट जातं. तेव्हा तुम्ही टाईम टेबल फिक्स ठेवा आणि ते लोकांना कळवा आणि टाईम टेबलप्रमाणे पाणी द्या, म्हणजे ते लोकांना पाणी पुरेल. सर्वात प्रथम मी नवी मुंबईच्या सर्व नगरवासियांना, प्रकल्पग्रस्तांना आणि नगरवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि 2016 जे आता महापालिकेचं प्रशासन जर म्हटलं तर एक आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहे, लोकप्रतिनिधींनी त्यांचं काम करावं, प्रशासनाने त्यांचं काम करावं. परंतु आज लोकप्रतिनिधी यांना कोणत्याच प्रकारचं काम करताना दिसत नाही, सर्व काम प्रशासनच करत आहे. तर आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहे त्यांचा उपयोग काय, पहिली गोष्ट म्हणजे ही. थोडंसं प्रशासनामध्ये थोडंसे हुकुमशाही प्रवृत्ती दिसते, असली पाहिजे परंतु काही मर्यादित प्रमाणामध्ये. सर्वांना आपल्याला विकास करायचा आहे तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी संयुक्तपणे काम केलं तर आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या शहरवासियांच्या समस्या ह्या दूर होऊ शकतील. आता सर्वात मोठी आपल्या नवी मुंबईला सतावणारी समस्या आहे म्हणजे ती पार्किंगची. आपण रोडाच्या दोघं साईडला आपण बघतो की पार्किंग फार मोठ्या प्रमाणात झालेली असते, त्यामुळे जे अपघाताचं प्रमाण म्हणतो आहोत आपण ते अपघाताचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आपल्याला नवी मुंबईमध्ये दिसत आहे. 2017 नवीन वर्षाचं आहे, त्याचं तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. टी व्ही चॅनल दो आजकाल यांना आता नागरिकांच्या हार्दिक शुभेच्छा येतो. आणि दुसरी गोष्ट, आता हे धार्मिक मंदिर आहेत यांना तुम्ही नोटीस दिलेले आहेत आयुक्त्याने. हे ॲक्च्युली परंपरा पहिलेपासून आहे, 25-30 वर्षापासून ते मंदिर आहेत. ते लोकांना तुम्ही नोटीस पाठवले आहेत, ते नोटीस ॲक्च्युली ती चुकीची आहेत. त्याच्याबद्दल आमचा लोकांचा ग्रामस्थांचा नेरूळ ग्रामस्थांचा याच्यावर हे आहे, आक्षेप आहेत. ह्याच्यावर हे आयुक्तांनी थोडाफार लक्ष ठेवून त्याच्यावर काहीतरी पर्याय काढून प्रशासनाने आणि यांच्या मार्गदर्शनमधून ते सोडवावे. आता दुसरा गोष्ट म्हणजे विकास. विकास हा महापालिकेच्या धोरणातून आता हे आले आहेत, भाजपची सत्ता आहे इथे, त्यांना स्मार्ट सिटीचा प्रस्ताव ते लोक मांडलेला आहेत. ते ॲक्च्युली बरोबर आहे ते पण स्वच्छता आणि व्यवस्थित त्यांचं कार्य चांगलं आहे त्यांचं, मुंडे साहेबांचं. परंतु लोक त्यांना चांगले लोक ज्येष्ठ नागरिक आम्हाला असं वाटतंय लोकांचं चांगलं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं एवढंच म्हणणं आहे, हे कचरा घनकचरा आहे ना, हे व्यवस्थित लागवड त्याला लागली पाहिजे आणि रोडवर असे साफसफाई व्यवस्थित झाली पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद.